दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दोन हजार 2024 वर्षाच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा विचार करता इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ निवडणुकातील कौल बघता विधानसभेचा आमदार म्हणून गोपाळ लहंगे साहेब हे योग्य उमेदवार असल्याचं जनतेकडून कळतंय। गोरगरीब जनतेचा विकास व्हावा म्हणून येणाऱ्या विधानसभेला गोपाळ लहंगे साहेबांना भरघोस मतांनी सामान्य जनता निवडून देतील असे सध्याचे चित्र आहे। नमस्कार, माझं नाव श्रीपाद येले, मी त्र्यंबकेश्वरचा रहिवासी आहे। मागील बहुतेक आमदार खासदारांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की ते तरुण युवा वर्ग जो राज्यस्तरीय किंवा नॅशनलपर्यंत देखील त्र्यंबकेश्वरला रिप्रेझेंटेटिव्ह करतो, मात्र तरुणांसाठी इथे क्रीडांगण नाही आहे। अनेक आमदारांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं, मात्र आश्वासनाची वचनपूर्ती त्यांनी काही केलेली नाही आहे। तर माननीय गोपाळ लहंगे साहेबांकडनं आम्हाला खूप मोठ्या अशा अपेक्षा आहेत, कारण की जसं त्यांचं व्यक्तिमत्व आहे तसंच त्यांचं कर्तृत्व देखील आम्हाला अनुभवायला आलेलं आहे। मागच्या हप्त्यामध्ये आमचे एक रिलेटिव्ह अत्यंत गंभीर स्वरूपात आजारी होते, मात्र त्यांच्या एका फोनमुळे आम्हाला बऱ्याचशा वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध झाल्या। तर अशा हक्काच्या माणसाला मी नक्कीच इच्छुक आहे की त्यांनी उमेदवारीसाठी उभं राहावं आणि नक्कीच त्यांना सपोर्ट करणार अशी सर्व तरुण वर्गाकडून मी ग्वाही देतो। आणि तरुणांचं जे क्रीडांगणात उरलेलं स्वप्न आहे ते नक्कीच साकार करो अशी मी त्यांच्याकडनं इच्छा व्यक्त करतो। गंज निवडलं बाबा, वत गायतबाई निवडली, कोसगार निवडला, त्यांनी काय केलं, दहा पंधरा वर्ष कामं केली, तर ज्या वाड्या पाड सगळं वंचित आहे, आतूच ना पाणी मिळ ना काही मिळ, टाक्या बांधून ठेवल्या, उभ्या करून ठेवल्या, काही वक्ती पाणी नाही, असं त्या लिपट्याच्या टाक्या बजवल्या, कुणी झिरं थोडं उकरे तर त्यातून पाणी भरून घेता। गोपाळला लांग्या सांगता त्याला अगू देऊ ना। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।